आजच्या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरसचे त्रिकूट आहे किंवा नाही ते कसे ओळखायचे ते पाहू. त्याचप्रमाणे 30 60 90 30 अंश 60 अंश 90 अंश या गुणधर्मावर आधारित उदाहरण पाहू. 45 45 90 या गुणधर्मावर आधारित उदाहरण पाहू. आता पहिलं उदाहरण पहा की उदाहरण काय दिलंय, 5 12 13 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे का ते सकारण लिहा. मग आपण 5 12 13 5 12 13 यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे, तर 13 आहे. म्हणून लिहिली सर्वात मोठी संख्या 13 आहे. मग या संख्येचा वर्ग, 13चा वर्ग बरोबर किती आला, 169. 13चा वर्ग किती आहे, 169. आता लहान दोन संख्या कोणत्या शिल्लक आहेत तिथे, 5 आणि 12. मग 5चा वर्ग आणि 12चा वर्ग लिहिला. 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144. मग दोघांची बेरीज किती, 169. आता बघा 13चा वर्ग 169 होता, या दोघांच्या वर्गाच्या बेरीज, दोघांच्या वर्गाची बेरीज 169. म्हणून याच्यावर आपण विधान मांडलं, विधान 1 व 2 वरून 13चा वर्ग बरोबर 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. आता या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका आहे. पण असं जर असेल, मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे एवढा जर असेल, तर याचा अर्थ 5 12 13 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे बघा, लक्षात आलं सगळ्यांच्या की सगळ्यात मोठ्या संख्या पहिले शोधायची, तिचा वर्ग लिहायचा, नंतर सगळ्यात दोन लहान संख्या कोणत्या आहेत ते बघायचे, त्याचा वर्ग लिहायचा. दोन्ही जर बरोबर आलं तर याचा अर्थ एक वाक्य लिहायचं, या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गाच्या बेरजे इतका आहे, म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. आता दुसरं उदाहरण बघू. दुसरं उदाहरण पहा कोणतं आहे की आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर 90 अंश, कोण बी बरोबर किती 90 अंश, त्यानंतर कोण ए बरोबर 30 अंश, एसी बरोबर 14, तर ए बी आय व बी सी काढा. आता याच्यामध्ये पहा, हा त्रिकोण दिला आहे. या त्रिकोणामध्ये एबीसी मध्ये कोण बी चं माप किती आहे 90 अंश, कोण ए चं माप किती आहे 30 अंश. आपल्याला माहित आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश. मग या दोघांची बेरीज जर 120 आली तर उरलेला कोण किती मापाचा होईल, 60 मापाचा. म्हणून आपण लिहिलं, म्हणून त्रिकोण, म्हणून कोण 60 बरोबर, कोण सी बरोबर 60 अंश, कोण सी बरोबर 60 अंश. आता बघा, त्रिकोण एबीसी हा, यात पहिला एक कोण आहे 30 चा, दुसरा 60 चा, तिसरा 90 चा. म्हणून आपण त्रिकोण एबीसी हा 30 60 90 चा त्रिकोण आहे असं म्हणू. मग 30 60 90 चा त्रिकोण असेल तर काय लिहिता येईल की 30 अंश कोण, आपल्याला माहिती आहे गुणधर्म, 30 60 90 च्या त्रिकोणामध्ये 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते, तर 60 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. आपण त्या गुणधर्माचा वापर करून बीसी बरोबर 1/2 एसी, एसी हा काय, कर्ण आहे. बीसी बरोबर 1/2 एसी कारण 30 अंश कोणासमोरील बाजू. नंतर म्हणून बीसी बरोबर 1/2 एसी किती आहे, 14. म्हणून बीसी बरोबर 7 एकक. आता एबी बरोबर वर्गमुळात 3/2 एसी, 3/2 एसी कारण काय येईल, 60 अंश कोणासमोरील बाजू. मग किंमत टाकली त्याची की वर्गमुळात 3/2 14 एसी हा काय, कर्ण आहे. वर्गमुळात 3/2 14 2 × 2 = 14 एबी बरोबर 7 √3 1. म्हणजे 30 60 90 च्या त्रिकोणामध्ये गुणधर्म लक्षात ठेवा की 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते आणि 60 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. पहा, या उदाहरणामध्ये आकृतीमध्ये त्रिकोण एबीसी मध्ये रेख एडी लंब रेख बीसी, कोण सी बरोबर 45 अंश, बीडी बरोबर 5, एसी बरोबर 8 √2, तर एडी आणि बीसी काढा. आता एडी म्हणजे ही एडी आहे आणि ही बीसी म्हणजे पूर्ण काढायची. आता कोणत्या त्रिकोणामध्ये त्रिकोण, हा त्रिकोण विचारात घेऊ आपण, ए डी सी या त्रिकोणामध्ये बाधक एडी लंब बीसी, याचा अर्थ हा एडीसी कोण कितीचा होईल, 90 चा. या एडीसी त्रिकोणाचाच विचार करू पहिल्यांदा आपण. हा 90 चा मिळाला, हा सी कोण कितीचा दिला आपल्याला, 45 अंशाचा. मग त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश. मग या दोन कोणाच्या मापाची बेरीज किती आली, 45 अधिक 90 बरोबर किती, 135. म्हणजे उरलेला कोण किती मापाचा होईल, 45 अंश. म्हणजे हा इकडचा कोण, याचं नाव होईल डी ए सी, कितीचा होईल, 45 अंश. मग इथे लिहितो मी,
त्रिकोण एडीसी मध्ये कोण एडीसी बरोबर 90, कोण सी बरोबर 45 अंश, म्हणून कोण डीएसी 45 अंश, म्हणून त्रिकोण एडीसी हा 45-45-90 चा त्रिकोण आहे। आता हा 45-45-90 चा त्रिकोण असेल तर याचा गुणधर्म आपल्याला माहित आहे। 45 मागच्या वर्षी आपण पाहिले 45-45-90 च्या त्रिकोणामध्ये 45 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते। मग 1/45 अंश कोणासमोरची बाजू इथे कोणती आहे, एडी, आणि या 45 अंश कोणासमोरची बाजू कोणती आहे, डीसी। म्हणून एडी बरोबर डीसी बरोबर 1/2 × AC। एसीची लेंथ लांबी आहे 8/2 म्हणजे 1/2 × 8/2 कटले काय शिल्लक राहिलं, एडी बरोबर डीसी बरोबर 8। आता काय काढायचं, आणखी आपल्याला बीसी काढायचं आहे। मग बीसी बरोबर बीडी अधिक डीसी, तर बघा बीडी अधिक डीसी, कारण लिहिलं बी डॅश डी डॅश सी, म्हणजे आता डी हा बिंदू बी आणि सी च्या दरम्यान आहे। डी हा बिंदू जर बी आणि सी च्या दरम्यान असेल तर आपल्याला लिहिता येते बघा बीडी अधिक डीसी बरोबर बीसी। मग तेच मांडलं आपण, बीडीची लांबी आपल्याला माहिती आहे 5, डीसीची आताच काढली 8, म्हणून बीसी बरोबर किती झालं, 13। आता आपण या व्हिडिओत काय पाहिलं, एक त्रिकोण आहे किंवा नाही ओळखायचं पाहिलं, 30-60-90 अंशाचा त्रिकोण, 30-60-90 अंश त्रिकोणाचा गुणधर्म, त्याच्यावर आधारित उदाहरण पाहिलं, 45-45 वर पाहिलं। आता अशा प्रकारची उदाहरणं तुमच्या पुस्तकात जिथे असतील ते सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा। ओके okay?